मराठी लघुलेखन अभ्यासक्रमांक 89 या वर्षी ज्या योजना अत्यंत महत्त्वाच्या अत्यंत आवश्यक किंवा अत्यंत जरुरीच्या आहेत आणि लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने ज्यांची अत्यंत गरज आहे अशाच योजना अमलात आणण्याचे सरकारने निश्चित केले आहे. आतापर्यंत ज्या काही योजना सरकारने अमलात आणल्या त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत काही आमूलाग्र बदल अथवा आमूलाग्र परिवर्तन झाले असे आमचे म्हणणे नाही, कारण निरनिराळ्या लोकोपयोगी योजनांच्या द्वारे सरकारने लोकांना ज्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत त्या उपयोगात आणणे हे शेवटी लोकांच्या इच्छेवरच अवलंबून असते. लोकांनी त्यापैकी काही उपयोगात आणल्या काही आणल्या नाहीत, पण लोकांनी त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपयोगात आणाव्या याबद्दल सरकारकडून जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आले. या योजनांपैकी काही योजनांची अंमलबजावणी प्रांतिक सरकारकडून होत असली तरी वस्तुत त्या केंद्र सरकारच्या योजना आहेत. अर्थात या योजनांच्या अंमलबजावणीत केंद्रीय सरकारकडून कमीत कमी हस्तक्षेप होत असतो ही गोष्ट निराळी. या निमित्ताने मला असे सांगावयाचे आहे की योजना मध्यवर्ती सरकारची असली काय किंवा प्रादेशिक सरकारची असली काय बहुसंख्य जनतेने ती पार पाडण्याच्या कामी जास्तीत जास्त प्रमाणात भाग घेतला पाहिजे, किंबहुना लोकांचे ते राष्ट्रीय कर्तव्य आहे असे मी म्हणेन. त्यामुळे लोक आपली उन्नती तर करून घेतीलच, परंतु त्याचबरोबर त्यांना एक प्रकारचे राष्ट्रीय शिक्षणही मिळू शकेल. विधानसभेत मी मागच्या वेळी अशा आशयाची सूचना केली होती, तिचा विचार केला जाईल अशी मला आशा आहे.